आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। रंगपंचमीच्या सणानिमित्त भारतीय रंगांना अधिक प्राधान्य दिलं जात असून चायना मेड सगळ्या रंगांना यावेळेस त्या रंगांवरती बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे पिचकऱ्या इको फ्रेंडली रंगीबिरंगी रंग बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत। 10 रुपयांपासून ते 350 रुपयेपर्यंतचे पिचकऱ्या विक्रीस ठेवण्यात आले आहेत। यंदाच्या वर्षी चायना मेड पिचकारी यांना व्यापाऱ्यांनी विक्री करण्यास बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं आहे। तर भारतात तयार झालेले पारंपरिक रंग तसेच इको फ्रेंडली पर्यावरणपूरक रंगांना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीच्या शहरातील बाजारपेठा गजबजलेल्या आहेत। रंगांची मुक्त उधळण करण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा करण्यात येतो।